रामटेक तालुक्यातील कासुरवाही गावातील परमात्मा एक बहुउद्देशीय संस्थेचे आश्रमातील दानपेटी चोरी गेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी या मानव मंदिरात कोणी नसताना 24 एप्रिल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भवनाचे कुलूप तोडून दानपेटीवर हात साप केला. अंदाजे 8 ते 10 हजार रुपये रक्कम त्यामध्ये जमा असल्याची माहिती आहे. रामटेक पोलीस स्टेशन येथे या घटनेची तक्रार नोंद केली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे. गावापासून बाजूलाच कासुरवाही मसला मार्गावर परमात्मा एक भवन आहे. ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची श्रद्धा असल्यामुळे दिवसभर येथील सेवक या मानव मंदिरात येत जात असतात. पण काही चोरट्यांनी या मानव मंदिरात कोणी नसताना 24 एप्रिल रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत भवनाचे कुलूप तोडून दानपेटी भवनाबाहेर काढून दानपेटी भवनात न फोडता भवनाजवळील 150 मीटर अंतरावर गुलाब सोमनाथे यांच्या शेतात नेऊन दगड व इतर हत्याराने दानपेटी व कुलूप फोडले. त्यातील अंदाजे 8 ते 10 हजार रुपये रक्कम जमा असल्याची माहिती आहे. नेहमीप्रमाणे दररोज सकाळी पहाटे 5:30 वाजता जितेंद्र शामू मोहनकार हे सकाळी परमात्मा भवनात नेहमीप्रमाणे विनंती करता गेले असता त्यांना परमात्मा एक भवनाचे कुलूप फोडलेले दिसले व दानपेटी नसल्याचे दिसून आले. त्यांनी येथील परमात्मा एक संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सेवकांना ही माहिती कळवली व सकाळी आजूबाजूला बघितले असता दानपेटीही आश्रम परिसरातील एका शेतामध्ये पडलेल्या अवस्थेत दिसली. सर्व सेवक एकत्र आले व त्यांनी या घटनेची माहिती पोलीस पाटील शुभांगी सोमनाथे यांना दिली व तत्काळ त्यांनी रामटेक पोलीस स्टेशन येथे घटनेची तक्रार नोंद केली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.